नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेनं हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केल्यानं गेल्या 8 दिवसांपासूनची शिवसैनिकांमधली संभ्रमावस्था थांबली आहे. गोडसे यांचा थेट सामना जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि मनसेच्या उमेदवाराविरोधात होणार असल्यानं निवडणुकीत चांगली चुरस पाहायला मिळणार. नाशिकमध्ये शिवसेनेनं हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर करताच त्यांचं असं जोरदार स्वागत करण्यात आलं. मागच्या लोकसभा निवडणुकीत मनसेकडून निवडणूक लढवणाऱ्या गोडसेंचा थोडक्यात पराभव झाला होता. आता ते शिवसेनेच्या तिकिटावर छगन भुजबळ यांना आव्हान देणार आहेत. मागच्या निवडणुकीतल्या पराभवाचा वचपा काढू असा विश्वास गोडसेंनी व्यक्त केलाय. उमेदवारी मला दिलेली आहे ती ही माझी उमेदवारी नसून नाशिक लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक शिवसैनिक हा उमेदवार म्हणून काम करणार आहे आणि विरोधकांकडे भ्रष्टाचाराचा पैसा आहे आणि आमच्याकडे सर्व सामान्य जनतेची ताकद आहे. हेमंत गोडसेंनाही निवडणूक सोपी नाही असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. भुजबळ यांच्या नावाचा प्रभाव सातत्याने आरोप होत असले तरी त्यांनी दृश्य स्वरूपात केलेला जिल्ह्याचा विकास दुर्लक्षित करता येणार नाही. मागच्या लोकसभा निवडणुकीत जात फॅक्टरचा फायदा गोडसेंना झाला होता, मात्र आता भुजबळ यांच्या विरोधात हेमंत गोडसे, बसपचे दिनकर पाटील आणि मनसेचे संभाव्य उमेदवार म्हणून बघितले जाणारे प्रदीप पवार असे तीन उमेदवार असल्यानं मराठा मतांचं विभाजन होणार हे निश्चित. त्यातच भ्रष्टाचाराचा सफाया करण्यासाठी हातात झाडू घेऊन तयार असणारे विजय पांढरे आणि डाव्या आघाडीचे तानाजी जायभावे यांच्याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. लोकसभेसारख्या एवढ्या मोठ्या आवाक्याची निवडणूक आणि त्यात पुन्हा भुजबळांसारखाच किंबहुना छगन भुजबळांसारखा तगडा प्रतिस्पर्धी, एवढं सगळं आव्हान असताना लागोपाठ दोनदा स्वतःची पण उमेद टिकवून ठेवणं भुजबळांसारख्या तगड्या प्रतिस्पर्धेविरुद्धात आणि तेही दोन वेगवेगळ्या पक्षांकडून ती निवडणूक लढवणं, तर याच्यासाठी त्यांच्याही उमेदीला खऱ्या अर्थाने दाद द्यायला लागेल. गेल्या निवडणुकीत मनसेत असलेले हेमंत गोडसे यांनी यंदा धनुष्यबाण हाती घेतलाय. महापालिकेतल्या असमाधानी कारभारामुळे मनसेलाही निवडणूक सोपी नाही, तर कायमच वादात आणि चर्चेत राहणाऱ्या भुजबळांना मित्रपक्षातले नेते किती साथ देतात यावरही बरंच काही अवलंबून आहे. शिवसेना उमेदवाराच्या स्वागतासाठी वाजवण्यात येणारे हे ढोल ताशे मतमोजणीनंतर कोणाच्या दारासमोर वाजणार हे सांगणं आता अवघड असलं तरी पंचरंगी निवडणुकीमध्ये नाशिकचं राजकारण तापून निघणार आणि निवडणुका अधिक चुरशीच्या आणि रंजक होणार यात मात्र शंका नाही. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं वातावरण